तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी प्रीपोजिशन्स म्हणजे काय होतात आणि ऑन अपॉन अबो ओव्हर आणि अप या प्रीपोजिशन्सचा अर्थ जरी सारखा असला तरी हे वेगवेगळ्या प्रकारे कसे वापरले जाऊ शकतात ते सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की प्रीपोजिशन म्हणजे काय. तर याच्यामध्ये अर्थ आहे की प्री आणि पोझिशन आपण याच्यावर त्याचा अर्थ वापरू शकतो. जो तुम्ही येतो कोणाच्या एखाद्या नाऊन किंवा प्रोनाऊनच्या आणि त्या नाऊन किंवा प्रोनाऊनचा उरलेल्या वाक्याशी संबंध जो दाखवतो त्याला आपण म्हणतो प्रीपोजिशन. आज आपण या ठिकाणी चार प्रीपोजिशन बघणार आहोत की ज्यांच्यामध्ये दोन दोनचा गट पाडून आपण काय केलं आहे त्यांच्यामध्ये असणारा स्लाईट डिफरन्स सांगितलेला आहे. तर ते चार प्रीपोजिशन कोणते आहेत ते पाहूया आपण. बघा यामध्ये पहिले दोन प्रीपोजिशन आहेत, एक आहे इन आणि दुसरा आहे इन टू. बघा या दोघांचा अर्थ होतो च्या आ, दोघांचा अर्थ आहे च्या आ असणे. शब्द वापरला. इंटू आणि इन मध्ये स्लाइट डिफरन्स आहे. इंटू केव्हा वापरायचा, बाहेरून आत मध्ये जाण्याची क्रिया होत असेल, बाहेरून आत मध्ये जाण्याची क्रिया होत असेल तर अशा वेळी आपल्याला इंटूचा वापर करायचा आहे. फक्त आत मध्ये असण्याची स्थिती दाखवायची असेल तर इन वापरा, बाहेरून आत मध्ये जायचं असेल तर इंटू वापरा. आपण लिहूया द एरो into its wings. The arrow swung into its wings. म्हणजे बाण त्याच्या पंखात घुसला, म्हणजे तो बाहेरून आतमध्ये गेला. बाहेरून आतमध्ये जाण्याची जर क्रिया दाखवायची असेल तर into वापरा. फक्त आतमध्ये असण्याची जर स्थिती दाखवायची असेल, स्थिती आणि क्रिया फरक आहे, स्थिती असेल तर in वापरा, जर क्रिया दाखवायची असेल तर इंटू वापरा. हा झाला इन आणि इंटू मधला फरक. आता पुन्हा समोरचे दोन पाहूया. आता आपण यामध्ये इन आणि या दोन मधला फरक पाहणार. इन आणि ऍट मधला फरक आपल्याला का बरं पाहावा लागत आहे, कारण या ठिकाणी आपल्याला एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण थांबतो किंवा राहतो तेव्हा इन आणि ऍट मधला फरक समजून घ्यायचा असतो. जसं मी म्हटलं की आय लिव्ह इन नागपूर, पण माझा मित्र म्हणतोय आय लिव्ह ऍट सुरजगड. अरे त्यानं म्हटलं की मी ऍट म्हटलं आणि मी म्हटलं इन, तर काय फरक आहे तर ते लक्षात घ्या. बघा जास्त काळासाठी मोठ्या ठिकाणी थांबायचे असल्यास इन, आणि याचा कमी काळासाठी लहान ठिकाणी थांबायचे असल्यास काय फरक आहे. समजलं सगळ्यांना की जास्त काळासाठी मोठ्या ठिकाणी जर आपण थांबत असू तर त्यावेळी इन वापरा, आणि कमी काळासाठी लहान ठिकाणी थांबायचं असेल तर त्यावेळी ऍट वापरायचं आहे. यामध्ये दोन क्रायटेरिया बघू शकतो तुम्ही. बघा जास्त काळासाठी थांबायचं असेल तर इन वापरा, कमी काळासाठी दाखवायचं असेल तर ऍट वापरा. पुन्हा दुसरा, मोठ्या ठिकाणी राहत असाल तर इन वापरा, लहान ठिकाणी राहत असाल तर ऍट वापरा. दोन क्रायटेरिया वापरू शकतो यासाठी इन आणि ऍटच्या फरकासाठी. जास्त काळासाठी इन, कमी काळासाठी ऍट. मोठ्या ठिकाणी राहत असाल तर इन, लहान ठिकाणी राहत असाल तर ऍट. कंपॅरिझन करून टाकायची, ठिकाण मोठं असेल दोन कंपॅरिझन करत असतानाच फक्त सांगायचं आहे की मोठा ठिकाण असेल तर इन, लहान ठिकाण असेल तर ऍट. म्हणजे आपण असं म्हणू I live in Mumbai, but my friend lives at Nagpur. बघा एका वाक्यामध्ये मी तुम्हाला दोन्ही मधला फरक सांगतो. आय लिव्ह इन मुंबई म्हटलं मी, बट माय फ्रेंड लिव्ह ऍट नागपूर म्हटलं. बघा ऍट नागपूर, इथं इन वापरला इथं ऍट वापरला. का बरं, कारण मुंबई आणि नागपूर
नागपूरची आपण कंपेरिजन करतो तर मोठा ठिकाण कोणता आहे मुंबई म्हणून आपण त्या ठिकाणी वापरला इन वापरला आणि लहान ठिकाण कोणता आहे नागपूर म्हणून त्या ठिकाणी आपण वापरला ऍट किंवा एखाद्या ठिकाणी जास्त काळ राहत असाल तुम्ही समजा ही वॉज लिव्हिंग इन मुंबई फॉर 10 इयर्स ही वॉज लिव्हिंग इन मुंबई फॉर 10 इयर्स आय लिव्ह ऍट नागपूर फॉर 5 इयर्स आय एम लिव्हिंग इन आय ऍट नागपूर फॉर 5 इयर्स म्हणजे जास्त काळ 10 इयर्स म्हटलं